थँक्यू टीचे लक्षात घ्या सुपर ओव्हरमध्ये तुम्हाला रिव्ह्यू देण्यात येणार नाही फक्त रनआउट साठी ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत कुठल्याही खेळाडूंची इथे लिस्ट घेण्यात आलेली नाही आहे त्यामुळे यानंतर दुसऱ्या डावमध्ये ज्यावेळेला फलंदाजीसाठी जाईल योगेश पेनकरचा संघ म्हणजे अयुबचा संघ त्यावेळेला तुम्ही कुठलेही तीन फलंदाज रन साठी पाठवू शकता परंतु जर सुपर ओव्हर टाय झाली तर मात्र त्यानंतरच्या सुपर ओव्हरमध्ये ते तीन फलंदाज फलंदाजी करताना दिसणार नाहीत तो गोलंदाज गोलंदाजी करताना दिसणार नाही पुन्हा एकदा तुम्हाला फलंदाज आणि गोलंदाज बदलावे लागतील हे काही प्राथमिक नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जय जय पवार आणि त्यांच्या ऑफिशियल ग्रुपने आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत मॅच कडे आपण लगेचच वळणार आहोत चला लवकरात लवकर सामना सुरू करा शेवटचं एक षटक आहे सुपर ओव्हर आणि सुपर मध्ये गोलंदाजाची भूमिका पार पाडताना दिसेल अय्यूब शेख समोर आहे स्ट्रायकिंग आलाय सूरज सहा बॉलचा खेळ चौथ्या दिवसामध्ये टीडीपीएल ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन टू आणि आतापर्यंतच्या चार दिवसाच्या खेळामध्ये सर्वाधिक थरारक आणि रंगलेला सामना तुम्ही आज पाहिला काल देखील शेवटची जी मॅच होती श्रीकांत शेट्टी Uh, यांनी जबरदस्त कामगिरी केली मीरा भाईंदरच्या खेळाडूने आज देखील काही वेळापूर्वी नवीन पाटीलने खूप प्रभावित केलं परंतु ही जी मॅच होती नक्कीच आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅचवर म्हणजे सुपर ओव्हरवर देखील कुणाल जी सर्वांच्या नजरा असतील कारण पैसा वसूल मॅच आणि रिझल्ट अजूनही लागलेला नाहीये आणि तो कधी लागेल याचा नेम देखील नाहीये सर्वाधिक महत्वाची गोष्ट काय झाली की ज्या वेळेला नॉकआउट स्टेजमध्ये तुमचे दोन्ही संघ खेळत आहेत इथून जो संघ हारेल तो बाहेर जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला लीग स्टेजमध्ये मॅच टाय झाली तर तेवढं काही उत्कंठा राहत नाही मॅचला परंतु नॉकआउट स्टेजमध्ये ज्या वेळेला एखादी मॅच टाय होते त्यावेळेला सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात मॅच कडे मग अशी आठ हजार नऊशे प्रेक्षक जुळले होते आता त्यामध्ये नक्की वाढ होईल गोलंदाजीसाठी तयार सुपर साठी तयार होतोय अय्यूब राऊंड विकेट पहिला बॉल फुलर लेनचा होता फक्त दिशा दिली कव्हर पॉईंटला एक रनी ते कम्प्लीट करत असताना खातं उघडलंय भावेशने आगरी राजा पोगावचं या मॅच मध्ये कुणालजी कुणालजी खूप निर्णायक मॅच आहे प्रत्येक क्षण आणि क्षण महत्वाचा आहे एक एक बॉल काळजाचे ठोके चुकवणारा आहे वाघबीळ बरोबरच संपूर्ण घोडबंदर रोडचं लक्ष मात्र पॅरामाऊंट टीम कडे आहे तर संपूर्ण बी वन डी त्या तालुक्याचं आणि संपूर्ण बी वन डी क्रिकेटचं लक्ष भावेश पवार आणि कंपनी म्हणजे आगरी राजा पोगावर असणार आहे जबरदस्त मॅच थरार थरार आणि थरार लक्ष ठाणे जिल्ह्याचं या मॅच लक्ष प्रत्येकाचं या मॅच आणि पाहूया तेच लक्ष कोण भेदतोय पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय श्लोक इलेव्हन खार्डी हा संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामधून या ग्रुपमध्ये टेबल टॉप आहे आणि त्यांच्या नंतर दुसरा संघ कुठला क्वालिफाय होईल याच्यासाठी ही लढत आहे आत्ता बॉल शिल्लक आहेत पाच रन झाली आहे एक स्ट्राइकिंग एंडला आहे सूरज केने अयूब बोलिंग महावर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फायनल एक थर्ट इयर सर्कलच्या हातमध्ये बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्रक्षक शॉर्ट कव्हर थर्ट इयर सर्कलच्या हात मध्ये ठेवलाय द विकेट ओवर पिच बॉल होता खोदून काढण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला परंतु इथे बीट होऊन जातोय विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल भन्नाट वेग या ठिकाणी पाहिला मिळाला अय्योब सितारा गोडबंदर बेल्ट मधील आज मात्र सुपर ओव्हर मध्ये सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हातात चेंडू हातात कुणालजी काय भन्नाट चेंडू टाकलाय खूप चांगली गोलंदाजी पहिला बॉल एक रन दुसऱ्या बॉलवर निर्धाव चेंडू तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कोलव्या टप्प्याचा चेंडू होता खोदून काढलाय ऑन साइडला डीप मध्ये शेतरक्षक येतोय काय फिल्डिंग आहे काय थ्रो आहे कमिटमेंट एफर्ट शंभर टक्के इथे दाखवत असताना आपल्या संघ मालकाची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला ओळखून टीडीपीएल पी एल मध्ये तुम्ही खेळताय संघ मालकासाठी आपल्याला काहीतरी करायचंय आणि त्याच प्रयत्नामध्ये हा क्षेत्ररक्षक दिसला काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय तर दर्जा दाखवला गोलंदाजीचा देखील तो म्हणजे अय्युबने आता मात्र आपली बॅटिंग दाखवावी लागणार आहे ती म्हणजे भावेशला देखील आपण म्हणतो ना दोन समसमान ताकदीचे संघ म्हणजे काय त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हरमध्ये मॅच जाणे म्हणजे देखील एक मोठा फटका पाहिजे आगरी राजा पोगावला तो प्रयत्न त्यांना करायचा आहे एक विकेट पाहिजे दुसऱ्या बाजूला पॅराबाऊंड ला आणि यावेळेला फटका हवेत खेळलाय डीप मध्ये फिल्डर आहे जश करतोय वड अ शॉट वड अ टायमिंग बॉल सीमा पार षटकार काय फटका इथे सजवलाय हेमंत गुळवी साहेबांचं इथे आगमन होत आहे आपलं सहरचं स्वागत आम्ही करतोय सुस्वागतम डी पी एल सीझन टू मध्ये सुधाकर मात्रे साहेब आहेत त्यांच्याच बरोबर सुजित मात्रे आहेत त्यांचं सहरचं स्वागत या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय डी पी एलच्या दरम्यान एक मोठा षटकार आलाय टायमिंग पहा या चेंडूवर थोडासा शफल झाला स्ट्रोक साठी जागा भरून खेळण्याचा प्रयत्न परंतु नेत्र दीपक फटका आणि तेवढंच लाज जबाब टायमिंग च्या जोरावर बॉल सीमा रेषापलीकडे रन झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर आठ आणि या मॅच मध्ये गाठ खूप चांगली पाहायला मिळाली आठ रन मध्ये भावेशची ताकद भावेश पवारची पावर आतापर्यंत कायम आहे दहशत कायम आहे मागच्या इनिंग मध्ये स्वीप मारण्याचा प्रयत्न त्याचा फसला परंतु या सुपर ओव्हर मध्ये त्याने तसा कुठलाच फटका खेळलेला नाहीये त्याला माहिती आहे जबाबदारी काय आहे आपल्याला चोवीस हजार पाचशे पॉइंट मध्ये का घेतले संघ मालकाने कशा पद्धतीने आपल्याला खेळायचंय एवढंच नाही टीडी पी एल मध्ये तर सर्वांच्या नजरा त्याच्यावर खेळलेल्या आहेत परंतु महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधला एक मोठा खेळाडू असल्या कारणाने जबाबदारीचा खेळ तेवढाच महत्त्वाचा ठरतो आणि आज भावेशने त्याच पद्धतीने खेळ दाखवलाय नाव जेवढं मोठं तेवढाच मोठा खेळ त्याने करून दाखवलाय अयू पुन्हा एकदा तयार रन झाले आठ यावेळेला एक चांगला फटका पाहायला मिळतोय बॉल चाललाय डीप कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी काय स्क्वेअर ड्राइव्ह दाखवलाय चार रन अयुबने फलंदाजांना थांबून ठेवलं परंतु आता षटकाच्या उत्तरार्धात भावेश प्रवारचे प्रहार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या पहिल्या डावात म्हणजे डाव कसला एक ओव्हर मॅच आहे परंतु त्याच्यात देखील चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला चर्चे येत भावेश आ देखे जरा किसमे कितना है दम जमके रखना कदम मेरे साथिया हेच तर सांगतोय भावेश पवार मी सामना सोडणार नाही मी लढेन दहा हजार प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत या मॅच चा त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही घटक आहात या स्पर्धेचा आणि आता रन झालेले आहेत स्कोर बोर्ड वर बारा ट्वेल्व दोन मोठे फटके आलेले आहेत एक चौकार आणि एक षटकार जी अपेक्षा होती आगरी राजा पोगावला त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न आणि एक प्रामाणिक प्रयत्न करत असताना भावेश पवार अय्युब थोडासा महागडा परंतु शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा युव रचना रचलेली आहे क्षेत्रक्षण सज्ज आहे आणि गोलंदाज अयुब तयार आहे शेवटच्या बॉलवर क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाज बाद होतोय आणि आता टार्गेट आहे सुपर ओव्हर मध्ये तेरा धावांच तेरा धावा करायच्या आहेत पॅरामाऊंट आर एम सी इन्फ्रास्ट्रक्चरला या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी जो संघ आहे विशाल पाटील साहेबांचा आणि या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करायचा आहे आगरी राजा पोगाव म्हणजे जो संघ आहे तेजस पाटील साहेबांचा मॅच खूप रंगतदार होईल येणारे बॉल शिल्लक आहेत सहा सहा बॉल मध्ये रन करायचे तेरा फॉलो केलं भावेशला आणि प्रॉपर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आम्ही देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही विशेष म्हणजे विनर स्पोर्ट्स म्हणून दोघेही एका टीम मधून देखील खेळलेले आहेत त्याचाही या ठिकाणी कुणाला फायदा होणार आहे कुणाला तोटा होणार आहे परंतु हा पहिला डाव होता कुणालची दुसऱ्या डावात देखील तीच मजा येणार आहे सुपर ओव्हरचा थरार सध्याच्या घडीला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सहा चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता एका बाजूला आगरी राजा पोगाव दुसऱ्या बाजूला पॅरामाऊंट आर एम सी इन्फ्रा स्ट्रक्चर तर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारच्या मॅचेस कुणाला जी आपल्या देखील लक्षात राहतात कमी वेळा सुपर ओव्हर करायला मिळते आणि ती देखील एवढ्या मोठ्या मंचावर सुपर ओव्हर असेल तर का नाही लक्षात राहणार तर कौतुक जल्पेश भोईर असतील सुभाष सर असतील मुन्ना पटन सर असतील जय पवार सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम डॉक्टर गौडी यांचं देखील कौतुक करावं लागेल आणि कारण हे आयोजन आहे ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटला एका नक्कीच उंचीवर नेणारी गोष्ट आणि विशेष म्हणजे नवनवीन खेळाडू तुम्ही सर पहा आज नमित सारखा खेळाडू चर्चेला येताना पाहिला मिळाला काल श्रीकांत शेट्टी सारखा खेळाडू चर्चेला येताना पाहिला मिळाला तर हे जे खेळाडू आहेत असेच बरेचसे नवनवीन खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून चर्चेला येतील येणाऱ्या कालावधीमध्ये खुल्या गाठातील क्रिकेटमध्ये देखील अधिराज्य गाजवतील परंतु त्यांच्यासाठी मिळालेला एक मोठा प्लॅटफॉर्म नाव आहे टीडी पी एल डी पी एलच्या माध्यमातून खूप चांगला प्लॅटफॉर्म या सर्वच खेळाडूंना मिळाला परंतु माझी नजर आता या मॅच मध्ये असेल योगेश पेनकर कशा पद्धतीने खेळ करेल कारण पहिल्या सामन्यामध्ये अपयश दुसऱ्या सामन्यामध्ये थोडीशी झुंज त्याने दाखवली दिली आणि आता ज्या वेळेला तेरा धावा चेस करायचे आहेत सहा चेंडूमध्ये रणनीती काय टीम मॅनेजमेंट कुठला निर्णय घेते कुठले फलंदाज मैदानामध्ये जातील या धावा कशा पद्धतीने करायच्या आहेत कशा पद्धतीने डिफेंड करायच्या आहेत याची चर्चा सध्या खेळपट्टीवर होताना दिसते हर्डल होत आहे सर्व खेळाडू एकत्र येत आहेत सामना सोडणार नाही आहेत खूपच रंगतदार सामना आणि पुन्हा एकदा जर या दुसऱ्या सुपर मध्ये जर बाराच रन पूर्ण करू शकली टीम पॅरामाऊंट आर एम सी इन्फ्रास्ट्रक्चर तर मात्र पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद दोन्ही टीमच्या कॅप्टननी खेळाडूंनी घ्यायची आहे सुपर ओव्हर सलग कंटिन्यू इथे राहील त्यामुळे रन तुम्हाला आता पूर्ण करावे लागतील जे नियम आहेत आय सी सीच्या च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ठरवलेले आहेत त्या नियमांतर्गत जर सुपर ओव्हर झाली आणि ती जर टाय झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळली जाऊ शकते योगेश पेनकर बॉलची तपासणी करत असताना आणि आता तो मैदानामध्ये खेळण्यासाठी जाईल कुणाल जी स्पर्धेची भव्यता या ठिकाणी पाहायला मिळते चोवीस संघ त्यांच्यामध्ये झालेला ऑप्शन खेळाडू लिलाव प्रक्रिया खूप मोठ्या भव्य प्रमाणात होताना पाहायला मिळाली सर्व संघ ताकदवर होताना पाहायला मिळाले आणि ताकदवर सर्व संघ कसे त्याचं उदाहरण देखील पाहायला मिळालं जर एखादी दे टीम हारते तर थोड्याशा थोड्याशा फरकाने हारते आणि प्रत्येक टीम आ, 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 अगदी बॅलन्स बनवण्याचा प्रयत्न मग शहरी ग्रामीण इंडिया आणि संपूर्ण इंडियन आयकॉन हे देखील टीममध्ये समाविष्ट होताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे ही स्पर्धा सध्याच्या घडीला चर्चेत आहे नुसती चर्चेत नाही तर पहा कशा पद्धतीने मॅचेस देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत कासार वडवली सुपरस्टार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अयुब शेख आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर महाराष्ट्रच नाही तर भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव फलंदाजीसाठी आदरणं घेतलं जातं योगेश पेनकर फ्रॉम महाड फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार जिथे तिथे सर्वत्र भावेश पवार फलंदाजी त्याने केली फिल्डिंग मध्ये दमकम दाखवला गोलंदाजी तो करतोय सर्वाधिक महागडा खेळाडू या टीमचा तोच आहे आणि संपूर्ण चर्चा त्याच्याच नावाची राहिली आहे या मॅच मध्ये वले निर्माण केले आणि खूप महत्वाचा खेळाडू आहे परंतु सामन्यामध्ये रन करायचे आहेत तेरा सुपर ओव्हरचा सामना आहे भावेश गोलंदाजीसाठी तयार चला जास्त वेळ घेऊ नका आग्रीराजा पोगाव मॅच लवकर सुरू करा सामना जिंकून दिला तर मनोज पाटील यांच्याकडून एक एक हजाराचं पारितोषिक योगेश पेनकर आणि अयुब यांच्यासाठी हे पारितोषिक आलाय परंतु पाहूया आगरी पोगाव यांच्यासाठी भावेश पवार गोलंदाजीसाठी एक एक क्षण महत्वाचा काळजाचे ठोके धडधड धड 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 वाढवणारा आणि तुम्हा आम्हा सर्वांचं मनोरंजन करणारा आणि तुम्हा आम्हाला अगदी वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो त्याचं कारण अशा प्रकारच्या मॅचेस आपण पाहतो पहिला बॉल टप्प्याचा पर्र कट या ठिकाणी पाहिला मी तो योगेश पेनकर यांच्या बॅटमधून त्या ठिकाणी आणि बॉल तर अडवलाय परंतु तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न वनशॉट कुणालजी खूप चांगला फटका पाहिला मी याला फटका चांगला होता अप्परकट क्षेत्रक्षकाचं मी कौतुक करेन डीपमध्ये काय क्षेत्रक्षणाचा दर्जा त्याने दाखवला आहे रन वाचवलेला आहे तुषार शेळके तिथे होता तुषार ज्या पद्धतीने धावला शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि पहा हवेत राहिला आणि त्यानंतर बॉल आतमध्ये त्याने ढकलला त्याला माहित होतं सीमारेषेच्या जवळ आहे वन रन शॉर्ट आहे त्यामुळे इथे दोनच रन मिळतील जरी तीन रन धावून काढलेले आहेत त्यामुळे दोन रन मिळतील आणि आता रन करायचे आहेत पाच बॉलमध्ये अकरा पाच बॉल अकरा रन अकरा रन पाच बॉल की पोगाव भिवंडी की घोडबंदर बेल्ट अशी मॅच या ठिकाणी सुरू आहे टी डी पी एल पाच बॉल आणि अकरा रन अयो या वेळेला फटका तर खेळायचा होता पूल परंतु प्रॉपर टाइमिंग होऊ शकला नाही समोरच्या दिशेने चेंडू जाईल एक धाव त्या ठिकाणी मिळेल कुणालजी मॅच मधील रंगत वाढवणारा चेंडू होता चार बॉल आणि दहा रन थोडासा शॉर्ट बॉल टाकला होता या वेळेला टायमिंगच नव्हतं जुळवलेलं फलंदाजी मध्ये अयुब कडून ज्या पद्धतीने वेग होता या चेंडूवर आणि आता चार बॉल दहा रनची आवश्यकता मी मगाशी चर्चा केली होती योगेश पेनकर वर या मॅच मध्ये माझी नजर असेल तो कसा खेळतोय बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे शेतरक्षक चेंडूच्या खाली विकेटचं वी, 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 पतन करा अथवा मरा अशी परिस्थिती आहे मोठे फटके बारावेच लागतील कारण आता तीन चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता आहे खूप चांगलं संगीत आणि खूप चांगली सात आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला आंशडीजेच्या माध्यमातून चंद्रकांत फुटाने देत आहेत त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे परंतु तेवढंच कौतुक व्हायला पाहिजे केतन मुकादमचं तीन चेंडू मध्ये तीन धावा झालेल्या आहेत तीन चेंडू मध्ये दहा धावांची आवश्यकता आहे परंतु हे आहे क्रिकेट कधी इकडे काय होईल याचा नेम नाही ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मधील रंगतदार संपूर्ण प्रेक्षक मात्र या लक्ष ठेवून आहेत अय्यूब कासार वडवलीचा सुपरस्टार काय करणार ओहो वेग प्रचंड एवढा प्रचंड की महाप्रचंड वेगा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात भावेशने बीट केलंय अय्यूबला ला दोन दहा खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली वेग भन्नाट आहे ज्या पद्धतीने चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये बीट करून अफलातून गोलंदाजी आणि त्यामुळे खुश आहेत संगमाला तेजस पाटील भावेश। 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 या वेळेला फटका तर खेळला समोरच्या दिशेने पाहूया किती लांबवर जाईल तर चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे मॅच मधील मात्र आता औपचारिकता एकच धाव घेतली आहे रिप्ले पहा ज्या पद्धतीने क्षेत्रक्षणाचा दर्जा पुन्हा एकदा दाखवलाय तो शेतरक्षक केतन मुकादम स्ट्रेच केला स्वतःला आणि त्यानंतर बॉल आतमध्ये ढकलला जवळपास एक दोन इंच तो फक्त आतमध्ये होता सीमारेषे पासून आणि याचमुळे दर्जा जो आहे चा तो भरपूर उंच आहे प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जात आणि तेच प्रयत्न पुन्हा एकदा केतन टनटनाटन तंटन करत असताना अशाच प्रकारचं क्षेत्रक्षण तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतात तुम्ही बॉल नाही अडवलात तर मॅच वाचवली या ठिकाणी मी नक्कीच म्हणेल काय जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे दर्जेदार प्रत्येक गोष्ट दर्जेदार डी पी एल मध्ये पाहायला मिळत बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये तर लाजबाब कामगिरी होताना पाहायला मिळते मॅच मधील औपचारिकता नक्कीच या ठिकाणी शिल्लक राहिली आहे अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर परंतु प्रेक्षकांच्या कित्येक काळ ही मॅच लक्षात राहील अशीच मॅच पाहायला मिळते एक चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता हो हो आणि मॅच राजा पोगाव या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळतोय जबरदस्त कामगिरी भावेश बॅटिंग मध्ये करामत भावेश बॉलिंग मध्ये करामत एक जबरदस्त मॅच परंतु या मॅच चा शेवट आगरी राजा पोगाव संघाच्या माध्यमातून जातोय परंतु प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत पॅरामाऊंट संघाने देखील काय खेळलाय पॅरामाऊंट देखील जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आपण काही विशेष अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे विशाल पाटील साहेब विनंती असेल पॅरामाऊंट संघाचे सर्वे सर्व विशाल पाटील साहेबांचा बीन या ठिकाणी साहेब संघ जरी पराभूत झाला असेल तर सर्वांची मन जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि नेहमीच अशा प्रकारे क्रिकेट खेळा जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा झाली पाहिजे आणि आज मात्र तुमच्या संघाची नक्कीच होईल काय खेळलेत काय लढलेत काय झुंजलेत